आयटीआय मध्ये गरिबांच्या पोरांनी शिकायचं की नाही असा सवाल आता विचारला जातोय, कारण त्यांचा कंबरडा मोडणारा निर्णय सरकारने घेतलाय. काय आहे हा निर्णय, पाहुयात या रिपोर्ट मधून. आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. आयटीआयच्या परीक्षा शुल्कावर आता जीएसटी लागणार. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षाही डोकेदुखी ठरणार. आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला सरकारनं कात्री लावली आहे, कारण आयटीआयच्या परीक्षा शुल्कावर आता जीएसटी लागणार आहे. मुळात ग्रामीण भागातील आणि गरीब शेतकरी कुटुंबातीलच बहुतांश विद्यार्थी हे आयटीआय मध्ये शिकत असतात, त्यामुळे या जीएसटीनं या विद्यार्थ्यांचं कंबरडं मोडणार आहे. नेमकं आम्ही शिकायला येतो तर त्यात जीएसटी पण लावतात, फी तर घेतात, त्यात जीएसटी पण लावतात, ती जीएसटी लावू नये. जीएसटी लावण्याच्या आधी जी फी भरत होतो त्या फी भरण्याला जास्त कठीण जात होतं, तर अजून जीएसटी लावली आहे तर आम्ही ज्या गरीब घराण्यातून आहेत त्या मुलांनी शिकावं का नाही असा मोठा प्रश्न घरच्यांपुढे उभा राहिला आहे. एकीकडे सरकार दुर्बल घटकांना आधार देण्याच्या वल्गना करतंय, मात्र आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जीएसटी लावल्यानं या गोर गरीब विद्यार्थ्यांनी आयटीआय मध्ये शिकायचं की नाही असा सवाल केला जातोय. परीक्षेसाठी जे शुल्क आकारलेले आहे आणि शुल्कावर त्यांनी जीएसटी पण लागू केलेला आहे, तर तो जीएसटी त्यांनी त्वरित रद्द करावा, कारण आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी ते सर्वसामान्य कुटुंबातील असून ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये असणारी जी फी आहे ते सुद्धा ते भरू शकत नाही. आयटीआयला येणारे मुलं फार गरीब असतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे सोनंनानं गहाण ठेवून जमिनी विकून कोणीतरी मुलं येतं, एक तर फी देत नाही प्रायव्हेट आयटीआयला, त्याच्यावरती परीक्षा फी लावून त्याच्यावरती जीएसटी लावतं आहे. दुसरी गोष्ट, दोन दोन वेळेस परीक्षा घेतं, कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन, एकदा 550 कधी 650, त्याच्यावर जीएसटी. फक्त परीक्षा शुल्कावर जीएसटी लावून सरकार थांबलेलं नाही आहे, तर आयटीआयचा परीक्षा अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे. आयटीआयची परीक्षा ऑनलाईन घेण्याचाही घाट घातला गेलाय. ग्रामीण भागात नेटवर्कची बोंब असताना विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा अर्ज कसे भरणार आणि ऑनलाईन परीक्षा कशी देणार हाही एक प्रश्न आहे. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.